स्वागत सादर करी दो अच्छा कई ठळक घडामोडी। मुंब्रा येथील 22 इमारतींना रेल्वेने नोटीस बजावून त्या रिकाम्या करण्याचे सूचित केले आहे। मात्र मुंब्रा काय कल्याण मुंबईतील एकाही नागरिकांना बेघर होऊ देणार नाही। यापुढे नोटीसच काय सदर इमारतीच्या जवळपासही फिरकून देणार नाही। ज्या नागरिकांनी हर घर तिरंगा अभियानात सहभाग घेऊन आपल्या घरावर तिरंगा फडकावला त्यांना कोणत्याही परिस्थितीमध्ये बेघर होऊ देणार नाही असा इशारा माजी गृहनिर्माण मंत्री डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी मध्य रेल्वेचे मंडळ प्रबंधक सलभ कुमार गोयल यांना दिला आहे। मुंब्रा रेल्वे स्थानक परिसरातील 22 इमारतींना रेल्वे प्रशासनामार्फत नोटीस पाठवण्यात आलेली आहेत। या इमारतींना अचानक नोटीस बजावण्यात आल्यामुळे लोकांमध्ये संभ्रमावस्था आहे व भीतीचे वातावरण निर्माण झाले। या पार्श्वभूमीवर जितेंद्र आव्हाड यांनी रेल्वेच्या मुख्यालयात जाऊन रेल्वे प्रबंधक सलभ कुमार गोयल यांची भेट घेतली। या भेटीमध्ये रेल्वे प्रबंधकांनी आणखी नोटीस बजावण्यात येणार असल्याचे सांगितले। त्यावर आव्हाड यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे। वन्य प्राण्यांच्या अवयवांची तस्करी अद्याप थांबलेली नसून गुन्हे शाखेचे युनिट 1 ठाण्यातून 2.5 कोटीचे हस्तिदंत जप्त करून दोघांना अटक केली आहे। त्यातील एक जण फिटनेस प्रशिक्षक तर दुसरा लॉटरी व्यावसायिक आहे। त्यांनी मुंबईतील एकाकडून हस्तिदंत घेऊन ते विक्रीसाठी ठाण्यात आणल्याची माहिती चौकशीमध्ये समोर आले। अमित वरळीकर सागर पाटील अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत। मंगळवारी दुपारी काही जण हस्तिदंताची विक्री करण्यासाठी कळवा परिसरात येणार असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती। या माहितीनंतर कळवा नाक्यावर पोलिसांनी सापळा लावून अमित आणि सागर यांना ताब्यात घेतले। यावेळी अमितकडे असलेल्या पिशवीमध्ये 1 किलो 400 ग्रॅम वजनाचे हस्तिदंत आढळून आले। त्याच्याकडे पोलिसांनी हस्तिदंताविषयी चौकशी केल्यानंतर मुंबईतील तारा यांच्याकडून हस्तिदंत प्राप्त केल्याची माहिती समोर आली। अमित मुंबईतील वरळी कोळीवाडा परिसरात राहत असून तो फिटनेस प्रशिक्षक आहे। सागर कळव्यात राहत असून लॉटरी व्यावसायिक आहे। वन विभागाच्या तक्रारीनंतर कळवा पोलीस ठाण्यात एकूण 3 विरुद्ध गुन्हा दाखल झाला असून गुन्हे शाखेने अमित आणि सागरला अटक केली आहे। त्या प्रकरणाची चौकशी गुन्हे शाखेकडून करण्यात येत आहे। मित्र मंडळ आयोजित दिघे साहेबांची हंडी, ठाण्याची हंडी, सोन्याची हंडी, मानाची हंडी, हिंदुत्वाचा हुंकार, गोविंद दारे गोपाळा पुन्हा कानावर पडणार, हिंदू संस्कृती जपणाऱ्या धर्मवीर दिघे साहेबांच्या दही हंडीला पुन्हा सोन्याचा साज येणार, प्रमुख उपस्थिती माननीय मुख्यमंत्री श्रीयुत एकनाथ शिंदे साहेब। वाहनांची सतत वर्दळ असलेल्या घोडबंद रस्त्यावरील स्कायवॉकवर झालेल्या अल्पवयीन मुलीच्या विनयभंगानंतर ठाणे आणि परिसरात महिला सुरक्षित नसल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले। त्या स्कायवॉक पासून काही अंतरावरच पोलीस ठाणे असूनही अशा प्रकारची घटना घडते ही खूपच गंभीर बाब असून दुसरीकडे कल्याण रेल्वे स्टेशन परिसरातून बाहेर पडणे महिलांना दिव्य बंदे आहे। पाठलाग विक्रीचा नजरा यातून स्वतःची सुटका करून घेणे अवघड झाले आहे। ठाणे कल्याण डोंबिवली असो किंवा अन्य शहरे महिलांची सुरक्षा भक्कम होणार कधी असा प्रश्न उपस्थित केला जातोय। स्कायवॉकवर घडलेला हा प्रकार पूर्ण होऊ नये यासाठी ठाणे पोलिसांनी सुरक्षेबाबत पाऊल उचलण्यास सुरुवात केली। स्कायवॉकवर 24 तास बंदोबस्त लावण्यात आला आहे। तसेच येथे पुरेशा प्रकारची व्यवस्था करण्यात आली आहे। CCTV कॅमेरे बसवण्याविषयी महापालिकेला सूचना केल्या आहेत। कल्याणमध्ये देखील स्कायवॉकवर पोलीस गस्त घालू लागले आहेत। रात्री उशिरापर्यंत महिला कामावरून घरी परतत असल्याने महिलांना सुरक्षितपणे प्रवास करता यावा यासाठी आणखीन ठोस उपाययोजना करण्याची गरज व्यक्त होत आहे।
अरे निवडणुका जवळ आल्या आहेत, मजा ना? मजा काय त्यात? अरे सुट्टी मिळेल, मस्त पिकनिक काढू, धमाल करू. तू मतदान नाही करणार रेस? अरे माझं नावच नाहीये मतदार यादीत. काय बोलतो? काय यंग ब्रिगेड, निवडणुकीवर चर्चा चालली आहे म्हणायची? बरं वाटलं, पण तुम्ही निवडणुकीच्या राजकारणात रस घेताय बघू ना. बघा ना काका, अहो मी यांना हेच म्हणतोय की आपण मतदान केलं पाहिजे, पण हा अमोल याच तर मतदार यादीत नावच नाही. त्या दिवशी सुट्टी आहे म्हणून हा पिकनिकला जायचं म्हणतोय. का रे, तुझं नाव का नाही मतदार यादीत? अहो काका, माझं नाव अजून नोंदवलंच नाहीये मतदार यादीत. आणि काय फरक पडतोय, मी एकट्याने मतदान केलं नाही तर काय होणार आहे? अरे असं कसं म्हणतोस, तुझ्यासारखा विचार जर प्रत्येकाने केला तर कसं होईल? आज 18 वर्ष पूर्ण केलेले हजारो करोडो तरुण असतील भारतामध्ये, त्या सगळ्यांनी तसा विचार केला तर? आणि काय रे, तुम्ही देश बदलायची गोष्ट करता आणि मग मतदानासारख्या महत्वाच्या कामाला नकार का देता? आणि तुझं काय रे? माझं नाव आहे मतदार यादीत, पण मी आता लांब राहायला गेलोय. आणि एवढ्या लांबून कोण येणार आहे मतदान करायला? अरे अशी कशी रे तुम्ही मुलं, सरकारी कामात मदतही नाही करायची आणि सरकारच्या नावाने खडे फोडायचे, कसं होणार अशानी? आणि मला एक सांग, तुझे आजोबा गेले ना मागच्या महिन्यात, त्यांचं नाव कमी केलं? कमी करायचं असतं का? अरे म्हणजे काय, आपल्या घरातला एखादा सदस्य कमी झाला असेल तर त्याची माहिती निवडणूक आयोगापर्यंत पोहोचवायची जबाबदारी आपलीच असते. अरे 18 वर्ष पूर्ण झाल्यावर मतदार यादीत नाव नोंदवणं, तसंच आपल्या घरचा पत्ता बदलला असेल, म्हणजेच एका शहरात परंतु दुसऱ्या विभागात राहायला गेलो असू, तर तशी नोंद मतदार यादीत करणं ही आपलीच जबाबदारी आहे. सगळंच सरकारवर ढकलून कसं चालेल बरं? स्वतःची जबाबदारी ओळखा, स्वतः तुम्ही जबाबदार नागरिक आहात, तेव्हा मतदार याद्या अद्ययावत करण्याकरता स्वतः पुढाकार घ्या. हो. काय मग करणार ना सरकारला मदत? हो. मतदार नोंदणीसाठी अर्ज करा व मतदार यादीत नाव नोंदवा. आजच मतदार यादीमध्ये नाव नोंदणीसाठी www.nvsp.in या संकेतस्थळाला भेट द्या. तुमचं नाव मतदार यादीत असल्याची खाली दिलेल्या संकेतस्थळावर खात्री करा. https://ceo.maharashtra.gov.in किंवा 1800221950 या टोल फ्री क्रमांकावर कॉल करा. 18 वर्षानंतर फक्त सज्ञान नको, सुजाण आणि जबाबदार नागरिक व्हा आणि मतदार याद्या अद्ययावत करायला चला सरकारला मदत करा. ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीपासून ठाणे जिल्ह्यातील पावसाचा जोर वाढला असून काल ठाणे शहरात पावसाच्या मुसळधार सरी कोसळत होत्या. सकाळपासून सुरू असलेला पावसाचा जोर दुपारी वाढला आणि अवघ्या तासाभरात 27 मिलीमीटर पेक्षा जास्त पाऊस पडल्यामुळे शहरात ठिकठिकाणी पाणी तुंबले होते. त्यामुळे ठाणे शहराचे जनजीवन विस्कळीत झाले. दुपारनंतर पावसाचा जोर कमी झाल्यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला, परंतु साचलेले पाणी ओसरेपर्यंत शहरातील रस्त्यावरून चालणेही अवघड झाले होते. तुंबलेल्या पाण्यामुळे वाहतुकीलाही फटका सहन करावा लागला. राज्यात पावसाचा जोर कमी जास्त होत असला तरी काही वेळा जोरात कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे ठाणेकरांना मोठा फटका बसतो. पावसाचे पाणी जलद गतीने वाहून जाण्यासाठी नाल्याची व्यवस्था असली तरी पाणी मुळण्यासाठी रस्त्यावर आणि रस्त्याच्या बाजूला जागा नसल्यामुळे पावसाचे पाणी तासनतास तुंबून राहते. विशेषतः उड्डाणपुलावरून एकत्र जमा होऊन रस्त्यावर येणारे पाणी वेगाने वाहून जात नसल्यामुळे शहरातील सर्वच उड्डाणपुलावर पाणी तुंबण्याची ठिकाणे बनली आहेत. भास्कर कॉलनी, शिवाजी रस्त्याचा तलावपडीकडील भाग, कॅसल मिल, LPS मार्गावरील उड्डाणपुलामुळे पुलाखाली पाणी साचल्यानंतर या भागातून चालणे कठीण होत झाले आहे. पाणी शिरण्याची शक्यता असल्याने वाहने बंद पडण्याची शक्यता असल्याने रस्त्यावरची वाहतूक खोळमून पडली. ठाणे स्टेशन रोड, जामीनाका मार्केट, रामवर्ती रोड, वंदना टॉकी, बाबूभाई पेट्रोल पंपासमोर आणि शहरातील अन्य सकल भागामध्ये पाणी तुंबल्यामुळे नागरिकांना रस्त्यावरून चालणे अवघड झाले होते. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त राज्यात स्वराज्य महोत्सव अंतर्गत काल सकाळी 11 वाजता समूह राष्ट्रीय गायन उपक्रम सहभागी होण्याचे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले होते. या आव्हानाला प्रतिसाद देत ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासह मुख्य बाजारपेठेत, ठाणे महापालिका कार्यालय, ठाणे रेल्वे स्थानक परिसरात समूह गीतांचा उपक्रम पार पडला. त्यावेळी नागरिकांकडून देखील या उपक्रमाला उत्तम प्रतिसाद दिल्याचे दिसून आले. समूह राष्ट्रीय गायनाच्या वेळी सर्वांनी आई तिथेच उभे राहून या उपक्रमात सहभागी व्हायचे होते. याशिवाय जाणते अजाणतेपणे राष्ट्रगीताचा अवमान होऊ नये याची दक्षता घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. खासगी आस्थापना, व्यापारी प्रतिष्ठाने, संस्था, शासकीय, निमशासकीय कार्यालय, केंद्र शासन व राज्य शासनाची संबंधित कार्यालयातील अधिकारी कर्मचारी यांनी या उपक्रमात सक्रिय सहभाग घेतला. विद्यार्थ्यांनी मोकळे मटांगण,
विद्यार्थ्याने मोकळे पटांगण वर्गखोली किंवा हॉल या ठिकाणी एकत्रित उपस्थित राहिले. तसेच शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी शैक्षणिक संस्थांचे पदाधिकारी यांनी उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदवला. तर पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी. ठाणे दर्पण या वृत्तवाहिनीचे प्रसारण यूट्यूबवर पाहायला विसरू नका.